शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची चणचण कायम आहे, त्यामुळे दर वाढलेले आहेत। भारतीय साखरेला मागणी असली तरी निर्यातीच्या निर्बंधामुळे कारखाने अतिरिक्त साखर निर्यात करू शकत नाहीत। त्यातच यंदा देशातील साखर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे। मग सध्या साखरेला काय भाव मिळतोय, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची टंचाई का आहे, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे। नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन। तर 2 वर्षांपूर्वी ब्राझीलने साखरेचं उत्पादन कमी केलं आणि इथेनॉलकडे मोर्चा वळवला, यामुळं जागतिक बाजारपेठेत साखरेची मोठी चणचण निर्माण झाली। साहजिकच साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय साखरेला जगाची पसंती मिळाली। इतिहासात उच्चांकी निर्यात गेल्या 2 वर्षात झाली। काही वर्षांपूर्वी निर्यातीसाठी अनुदान द्यावं लागत होतं, गेल्या 2 वर्षात ही परिस्थिती बदलली। गेल्या वर्षी तर निर्यातीवर निर्बंध नसल्यानं मे महिन्यापर्यंत कारखानदारांनी हवी तेवढी निर्यात केली, 110 लाख टनांहून अधिक साखर निर्यात झाली। मे नंतर मात्र आस्थगायत, केंद्र सरकार सांगेल तितकीच साखर निर्यात करावी लागते। बाहेर प्रचंड मागणी असूनही निर्यातीवर निर्बंध असल्याने कारखान्यांना साखर निर्यात करणं अशक्य आहे। केंद्र सरकारनं मे 2023 पर्यंत 60 लाख टन साखर निर्यात करण्याचं उद्दिष्ट दिलं होतं। हे उद्दिष्ट जानेवारीतच पूर्ण झालं, त्यानंतर मात्र नवे करार करता येत नाहीत। स्थानिक बाजारपेठेतही मागणी कमी असल्यानं जिथे मागणी आहे तिथे साखर जात नाही अशी अवस्था झाली आहे। लंडन आंतरराष्ट्रीय बाजारात रिफाईन साखरेचा दर उच्चांकी पातळीवर म्हणजे प्रतिटन $603 गेला। जागतिक बाजारात साखर उपलब्ध नसल्यानंच ही परिस्थिती तयार झाली। निर्यातदार भारतीय साखरेला 4,200 ते 4,300 रुपये क्विंटलचा दर देण्यास तयार आहेत, पण निर्बंधामुळे भारतीय साखर इथून पुढे ज्यादा प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात जाण्याची शक्यता कमी आहे। निर्यातदार सूत्रांच्या माहितीनुसार अद्याप ब्राझीलचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही। तेथील नव्या हंगामाची साखर साधारणतः एप्रिलमध्ये जागतिक बाजारपेठेत येते, त्यामुळे आणखी महिनाभर तरी जागतिक बाजारपेठेत साखरेची टंचाई राहील। या काळात सध्याचा भाव टिकून राहील असा अंदाज साखर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।